आणखी एका मोठी बातमी आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आंदोलनात सहभागी होत आहेत. पडळकर आणि खोतांनी कर्मचारी संघटनांमध्ये आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे. तर सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना ही एसटीच्या आंदोलनात सहभागी झाली आणि याच्यामध्ये आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत जे सध्या महायुतीमध्ये आहेत तेही सहभागी झालेले आहेत. गोपीचंद पडळकर जे भाजपचे नेते आहेत आणि सदाभाऊ खोत जे भाजपकडून या ठिकाणी निवडून आलेले आहेत विधान परिषदेवर, हे दोघेही आता कर्मचारी संघटने त्यांच्या दोघांच्याही संघटना या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना ही सुद्धा एसटी आंदोलनात सहभागी झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेतेच आता या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. एसटी महामंडळाचे जे एमडी आहेत कुसेकर माधव कुसेकर, त्यांनी काय सांगितलं की एसटी महामंडळाला महिन्याला 410 कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे. किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात, किती अधिकारी चुकीच्या पद्धतीने सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही. माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय 410 कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो, मी एक डिटेल काढलं तर 347 कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झालाय, त्यामध्ये 30 कोटी ओव्हर टाईम आहे. म्हणजे 30 कोटी जर वजा केलं तर 317 कोटी होतं. कुसेकर काय म्हणतोय 410 कोटी रुपये पगारावरती जातात. मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही. कुसेकर जे 410 कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवा, म्हणजे आम्ही सातव्या वेतनाबरोबर जातोय. एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे. आता माझी नम्र विनंती तुमच्या माध्यमातून की बाबांनो, तुम्ही सगळेजण येतात राजकारण एसटी कामगारांच्या बरोबर राजकारण करून झालंय मागचे 5-5.5 महिने. स्वतःचा TRP वाढवून झालाय, स्वतःचा गल्ला भरून झालाय, पैसे मोजायची नोटाची मशीन आणून झालीय. आता तरी किमान गोर गरीब कामगारांच्या भवितव्यासाठी लढा, कारण वांजोट आंदोलन कामगार चळवळीच्या इतिहासामध्ये ते मागचं 5.5 महिन्याचं झालं. 8 लाखापासून 3,30,000 पर्यंत नुकसान अजूनपर्यंत आमची लोक भोगतायत, तेव्हा आता कृपया आमच्या भावनांशी कुणी खेळू नका. प्रामाणिकपणे सच्च्या मनाने येणार असेल तर अवश्य वेलकम. तर याच्यावर उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात. मुख्यमंत्री मोदींची बैठक होणार आहे तर 48 तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे. मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो. तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये, गणेश भक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली. मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे, सरकार सगळे एसटीचे मुद्दे विचार करायला तयार आहे. मुख्यमंत्री महोदय जे परिवहन खातं स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्याच्या अध्यक्षतेखाली बैठक होते, त्याच्यामुळे एवढं सांगितल्यानंतर संघटनांनी ऐकलं पाहिजे ही माझी विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.